नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुजीत तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आहे भाऊबीज. भाऊ बहिणींचा अतूट नाता असणारा आजचा हा दिवस. तर हा व्हिडिओ पाहत असणार माझ्या तमाम बहिणी भाऊबीज. आणि आज ना मी आलो आहे वसईमध्ये. कालचा व्हिडिओ मी पब्लिश केला आहे, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की दापोलीतून मी निघालो आहे वसईमध्ये यायला. मुंबई गोवा हायवेचा जे रोड जर्नी दाखवले त्या व्हिडिओमध्ये ते पहा. आणि नंतर मग आजचा हा व्हिडिओ मी वसईमध्ये शूट करतो. आता मावशीच्या घरी आलो तर इथे भाऊबीज होणार. आणि त्यानंतर जाणार अलिबागमध्ये. अलिबागमध्ये मामाची मुलगी आहे, तिथे भाऊबीज होणार. आणि नंतर मग संध्याकाळी घरी जाऊन पुन्हा परत चंद्रनगरला जाणार. तर आजचा असा व्हिडिओ एकंदरीत असणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आता सकाळी जवळजवळ अजून 9:15 वाजलेले आहेत. आणि आता भाऊबीज करणार आहे. त्यानंतर जवळजवळ 10:15 होतील इथून निघायला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणार. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे बघताय बहिणीस मस्तपैकी पाटाभोवती रांगोळी काढते. फोटो काढू दे का? इकडे बघा. डन. तर मंडळी, आता वापस करून झाले वापस केले. आणि आता लगेच निघणार आहे. मी साडे 9 वाजलेच. बघा, अलिबागला जायला दुपार होईल असं वाटतंय मला. नेहमी होतेच दुपार, पण यावेळी जास्त आहे उशीर. मागच्या आलो ना गेल्या वर्षी तेव्हा 8 वाजता निघालो होतो. 9:30 वाजायला आले. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणणार. आता थोडी रोडची जर्नी करतो. तर मंडळी, आता तारडाच्या घरातून निघालो आहे. आणि आता सकाळचे बातमी 9:30. आता डिरेक्टली घोडबंदर रोडला जाणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून जरा. तर मंडळी, इकडे बघताय समोर हा आहे मुंबई सुरत हायवे. आणि मी आता नायगावच्या रोडवरून आलो. तर मंडळी, सायडाच्या घरातून भाऊबी जरी करून निघालो आहे. 9:30 निघालो होतो. आता इथे मुंबई सुरत हायवेला आलो आहे. नायगाववरून आलो. ते शूट नाही केलं कारण मला मॅप पाहिजे होता, म्हणून शूट नाही केला. आता इथे घोडबंदर रोडचं थोडं शूट करतो. आणि मग डिरेक्टली आपण 15 जैन पेटीला बाहेर पडू ना, तेव्हा शूट करणार आहे. बघूया जसं असेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दिसणार आहे. तर आता अलिबागला चाललो आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जरा. Thank you.
तर मंडळी आता मी आहे पळसपे फाट्यावरती. आता इथे मला अलिबागला जायचं आहे. मुंबई गोवा हायवेने जाणार आहे आणि वडकलवरून राईड घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून घ्या. मी इथे जेव्हा इकडे फाउंटन हॉटेलच्या इथून व्हिडिओ बंद केली ना तिथे पळसपे फाट्यापर्यंत तिथे शूटच नाही केलं कारण मी मॅप लावला होता त्यामध्ये शूट नाही केला. आता पळसपे फाट्यावरती आलो आहे. आता इथून व्हिडिओ कंटिन्यू थोडी चालू करेन. ओके आता जेवढं जमेल तेवढं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद करा. मला मंडळी आता गाडीवरती बसलो आहे. आता वाजले जवळजवळ 12:15. सकाळी 9:30-10 वाजता निघालो होतो वसईवरून. आता 12:15 वाजले. आता मुंबई गोवा हायवेची थोडीशी अपडेट पाहूया. Thank you.
तर मंडळी आता मुंबई गोवा हायवे वरून आता वडखलला आल्यावरती लेफ्ट घेतला आणि इकडे बघताय ब्रिजच्या खाली उतरलो. हा वडखलचा वरती बायपास आणि इथून आता अलिबागला चाललोय. आता इथून पुढे राईट थोडं शूट करतोय. वाजलेत बरोबर 12:30. Thank you.
तर मंडळी आलं अलिबाग मध्ये अलिबाग काय 5-6 किलोमीटर असेल आणि इकडे आता थांबलो आहे आपली बाईक लावले इकडे थोडं बाईकिंगसाठी काहीतरी गोड मिठाई घेतो आणि तिन्ही व्हिडिओमध्ये पाहिलंत मंडळी आपण अलिबाग फाट्यामध्ये आतमध्ये शिरलो ना ट्रेनपासून तेव्हा खूप ट्रॉफिक भेटली भरपूर वेळ गेला आता इथे मिठाई वगैरे घेतो आणि मग नंतर बहिणीच्या घरी जातो आता जवळजवळ 1 वाजून गेलेलं आहे बहिणीच्या घरी जास्त शूट नाही करणार आहे तो वाढदिवस करणार आहे आणि मध्ये शूटिंग करणार आहे तर मंडळी आलो आहे बहिणीच्या घरी इकडे हे गाडी लावले तर बघा हे घर आहे बहिणीचं रांगोळ्या मस्त काढल्यात बघा खतरनाक चला असं तर काही फ्रेश होतो नंतर भाऊबी इकडे आता भाऊबीची तयारी होते बहिणी रांगोळी काढते फटाक होते आता तर बहिणीने भाऊबीज केलंय आणि आता टाकून जायची तयारी होते तर व्हिडिओ किती किती इथेच थांबत होय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ट्रॅव्हल व्हिडिओ भाभी व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल ना तो अलिबाग ते दापोली त्याच्यानंतर मग नंतर चंद्रनगर जाणार आहे भाऊबीला तो पुढच्या भागात पाहायला तर व्हिडिओ इथेच थांबत होय आय होप तुम्हाला इथं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही शेवटी आवडत कळवा आणि चॅनल जर काही नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय.